ಶತಶತಮಾನಗಳ ಕಾಯುವಿಕೆಯ ನಂತರ ರಾಮ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ದೈವಿಕ ಚೇತನಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ನಮ್ಮ ರಾಮಲಲ್ಲ ಇನ್ಮುಂದೆ ಟೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ ರಾಮನಿಗೆ ಭವ್ಯ ಮಂದಿರ ಆಗಿದೆ ಭವ್ಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ರಾಮನ ಇರ್ತಾನೆ ಇಂದಿನ ದಿನ ಬರೀ ದಿನಾಂಕ ಅಲ್ಲ ಇದು ಕಾಲಚಕ್ರದ ಉದ್ಭವ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ नदियों का अभूतपूर्व धैर्य अनगिनत बलिदान त्याग और तपस्या के बाद हमारे प्रभु राम आ गए। मेरा शरीर अभी भी स्पंदित है, चित्त अभी भी उस पल में लीन है। हमारे रामलला अब टेंट में नहीं रहेंगे, हमारे रामलला अब इस दिव्य मंदिर में रहेंगे। मेरा पक्का विश्वास है, अपार श्रद्धा है कि जो घटित हुआ है इसकी अनुभूति देश के विश्व के कोने कोने में राम भक्तों को हो रही होगी। 22 जनवरी 2024 का ये सूरज एक अद्भुत आभा लेकर आया है। 22 जनवरी 2024 ये कैलेंडर पर लिखी एक तारीख नहीं, ये एक नए काल चक्र का उद्गम है। ಇದಿಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರಾಮ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣ ಆದರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಹತ್ತಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ. ಅವರಿಗೆ ಭಾರತೀಯ ಸಮಾಜದ ಸಮಾನತೆಯ ಅರಿವಿಲ್ಲ. ಇದು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚುವ ನಿರ್ಮಾಣವಲ್ಲ, ಶಕ್ತಿಗೆ ಜನ್ಮ ಕೊಡುವ ನಿರ್ಮಾಣ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದಂತಹ ಪದಗಳಿದು. ಬನ್ನಿ ಈ ಅನುಭೂತಿಯನ್ನ ಒಮ್ಮೆ ಪಡೆಯಿರಿ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಕರೆ ಕೊಟ್ಟರು. ನಿಮ್ಮ ಯೋಚನೆಯನ್ನ ನೀವೇ ಮರು ಪರಿಶೀಲಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮ ಯೋಚನೆಯನ್ನ ನೀವೇ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪರಿಶೀಲಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಕೊಂಕು ನುಡಿದವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ರಾಮ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಅಯೋಧ್ಯೆಗೆ ಆಹ್ವಾನವನ್ನ ನೀಡಿದರು. ರಾಮನೆಂದರೆ ವಿವಾದವಲ್ಲ, ಪರಿಹಾರ ಅನ್ನೋದು ನಿಜ, ಅದು ಈಗ ಆಗಿದೆ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. हमारे लिए ये अवसर सिर्फ विजय का नहीं विनय का भी है। दुनिया का इतिहास साक्षी है कि कई राष्ट्र अपने ही इतिहास में उलझ जाते हैं। ऐसे देशों ने जब भी अपने इतिहास की उलझी हुई गांठों को खोलने का प्रयास किया, उन्हें सफलता पाने में बहुत कठिनाई आई, बल्कि कई बार तो पहले से ज्यादा मुश्किल परिस्थितियां बन गई। लेकिन हमारे देश ने इतिहास की इस गांठ को जिस गंभीरता और भावुकता के साथ खोला है, वो ये बताती है कि हमारा भविष्य हमारे अतीत से बहुत सुंदर होने जा रहा है। ನಮಗೆ ಇಂದು ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಶತಮಾನಗಳ ಧೈರ್ಯದ ಪರಂಪರೆ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಗುಲಾಮಿತನದ ಮಾನಸಿಕತೆ ಒಡೆದು ಎದ್ದು ನಿಂತ ದೇಶ ನಮ್ಮದು, ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ. ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ನಂತರವೂ ಜನ ಈ ಕ್ಷಣವನ್ನ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ, ಚರ್ಚಿಸ್ತಾರೆ. ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಬದುಕಿರುವ ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರು. ರಾಮಲಲ್ಲಾ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯ ಬಳಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದಂತಹ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿದಂತಹ ಮಾತುಗಳಿವು. ರಾಮ ಮಂದಿರ ಭೂಮಿ ಪೂಜನ್ ಬಾದ್ ಪ್ರತಿದಿನ ಪೂರೇ ದೇಶ ಉಮಂಗ್ ಔರ್ ಉತ್ಸಾಹ ಬಡತಾ ಹೀ ಜಾ ರಹಾ ಥಾ।
निर्माण कार्य देख देशवासियों में हर दिन एक नया विश्वास पैदा हो रहा था। आज हमें सदियों के उस धैर्य की धरोहर मिली है। आज हमें श्री राम का मंदिर मिला है। गुलामी की मानसिकता को तोड़कर उठ खड़ा हो राष्ट्र। अतीत के हर दंश से हौसला लेता हुआ राष्ट्र ऐसे ही नव इतिहास का सृजन करता है। लोग आज की इस तारीख की, आज के इस पल की चर्चा करेंगे और ये कितनी बड़ी राम कृपा है कि हम सब इस पल को जी रहे हैं, इसे साक्षात घटित होते देख रहे हैं। राम मंदिर के भूमि इदु एशियानेट न्यूज नेटवर्क प्रस्तुति नीव नोड़ी एशियानेट सुवर्णा न्यूज।